नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती आपण जाणून घेत असतो। आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब, स्वागत आपलं। खरं तर शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती म्हटलं की ती केवळ शेतकऱ्यांसाठीच असते, या खरंच मर्यादा आहेत का? नाही नाही, असं काही नाहीये की मर्यादा वगैरे अशा काही, ह्या सगळ्यांसाठी आहेत। ऋषी असे उद्योग आहेत ना सगळे की ते जातपात, धर्म, शिक्षण, स्त्री पुरुष असा कसलाच भेदभाव नाही। म्हणजे ज्याला वाटतं की मला काहीतरी आयुष्यात जन्माला येऊन काहीतरी केलं पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मला असं काही आदर्शवत करायचं की पुढे जाऊन आपलं एक आदर्श समाजासमोर उभा राहिला पाहिजे। ठीक आहे, आदर्श लांबची गोष्ट, पण ऍटलीस्ट माझ्या कुटुंबाच्या मला गरजा तरी भागवल्या पाहिजेत। ज्या सुखाला ते पात्र आहेत ते सुखानं देणं हा माझा जसा हे कर्तव्य आहे, त्या कर्तव्यापुढे मी असं काय करू? म्हणजे असं नाही की कोणाला वाटत नाही, प्रत्येकालाच वाटतं, पण आपण आपल्याच मर्यादा आपल्यापुरती घालून घेतल्या की शेती म्हटलं तर जे गावाकडे आहेत लोक, तरुण आहेत किंवा यांचं त्यांचंच काम आहे, पण तसं नाहीये। शेती आज तुम्ही मुंबई किंवा इतर शहरात राहून सुद्धा करू शकता। याच्यामध्ये एकच समान धागा असतो की ज्याला इच्छा असते, ज्याला आतमधून तळमळ असते की मला चार पैसे कमवले पाहिजेत, मला माझ्या कुटुंबाला चांगलं सुख द्यायचं आहे किंवा जगाला इतरांना समाधान द्यायचं आहे, त्यांच्यासाठी हे क्षेत्र आहे ना अतिशय सुंदर आणि सुलभ आहे। ऋषी म्हणजे कमीत कमी पैशात जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर शेती, शेतीपूरक व्यवसायाशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाहीये। आज आपल्याकडे उद्योजक किंवा उद्योग करायचा म्हटला तर आपल्यासमोर काही गोष्टी येतात, उदाहरणतः कॉम्प्युटर झाला, नंतर ब्युटिशियन्स कोर्स आले, गारमेंट व्यवसाय झाले, इथपर्यंतच आपण मर्यादित राहतो। पण त्याच्या पलीकडे उद्योजक म्हटलं तर त्याच्याकडे चांगलं मोठं शिक्षण असलं पाहिजे, त्याची इंग्रजीवर कमांड असली पाहिजे, त्याच्याकडे स्वतःचं सेटअप असलं पाहिजे, फॅक्टरी असली पाहिजे, मशीन असलं पाहिजे, कोणतरी गॉडफादर पाहिजे आणि त्याला खूप सारा अनुभव पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी जुळून येत नाही। ऋषी उद्योजक कधी जन्माला येत नाही, तो घडवावा लागतो आणि तो रोजच्या त्याच्या शिक्षणाने तो होतो। आणि हे पुस्तकी शिक्षण आहे, जोपर्यंत पुस्तकी शिक्षणाला व्यवहारज्ञानाची जोड होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला उद्योजकतेकडे तुमचं पाऊल नाही पडणार। आणि म्हणून ज्या ज्या माणसाला वाटतं की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, मला इतरांप्रमाणे एक स्वाभिमानाने जगायचं, माझ्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, त्या प्रत्येकाला इथे संधी आहे। मग तो स्त्री असो, पुरुष असेल, तरुण असेल, वयोवृद्ध असेल किंवा कुठल्याही पगड्यातला पटडीतला, प्रत्येकासाठी हे क्षेत्र खुणावत आहे। प्रत्येकासाठी हे क्षेत्र खुणावत आहे, पण याच्यात गोष्ट अशी होती की मला अनुभव नाही, माझ्या घरात मी सध्या केलेलं नाही, तर मी कसं श्रीमंत होऊ शकतो, मला शेती जमेल का, या प्रश्नाची उत्तर काय असतं? पहिली गोष्ट, शेती नेमकी कोणाला बोलायची हे आपल्याला पहिलं ठरवलं पाहिजे। अच्छा, जमेल की नाही हे तर तुम्ही काठावर बोलता ना, काठावर बसून पोहण्यासारखा प्रकार आहे। तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला समजेल का की कशा पद्धतीत फक्त आपण एक 10-15 हजार रुपयात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून दरमहा किमान 40-50 हजार रुपये त्याच्या अंड्यांमधनं कमवू शकतो? मग हे समजण्यासाठी आपल्याला तिथे कार्यशाळांमध्ये आलं पाहिजे, बाबा कोणत्या जातीची अशी कोंबडी आहे की जी किमान 300-350 अंडी देते, आणि मग त्या अंडी देण्यासाठी त्या कोंबडीचा आहार का असला पाहिजे, तिची निगा कशी राखली पाहिजे, तिच्यासाठी गोठा शेड व्यवस्थापन का असलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, समजाव्या लागतील, शिकाव्या लागतील। त्याच्यानंतर तुमचं देशी कोंबड्यांचं चांगलं मोठं मार्केट आहे, आज तंदूर कोंबड्यांसाठी मोठी मागणी आहे। सो प्रचंड आमच्याकडे काही शिल्डर आहेत, ते महिन्याला एक लाख चिक्स फक्त विकत आहेत। तुम्ही विचार करा, एका चिक्स मागे त्यांना जास्त नाही, 5-10 रुपये जरी कमिशन भेटले तर त्यांचा बिझनेस केवढा मोठा आहे। जी गोष्ट कुक्कुटपालनातली, कारण आज तुम्ही बघा जे आम्ही 2 महिने वर्ष उरडतो ना, तेच आज महाराष्ट्रातले मंत्रीगण सांगतायत। आलेच 4-8 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे जे पशुसंवर्धन मंत्री त्यांनी झालं की महाराष्ट्रामध्ये दिवसाला लाखो कोंबड्यांचा अंड्या विकले जातात आणि त्यातले फक्त 80 हजार अंडी आपल्याकडे बनतात। आकड्यांमध्ये तफावत असू शकते, पण हा जो आकडा आहे ना तो खूप मोठा आहे, लाखोच्या संख्येत आहे ऋषी। पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे जी गोष्टीची डिमांड आहे, ज्या गोष्टीला हमीभावासाठी भांडणं करायची गरज नाही, ज्या गोष्टीला आंदोलन करायची गरज नाहीये, अशा गोष्टीची आपल्या महाराष्ट्रात कमतरता, आणि त्या ती भूक भागवण्यासाठी आपण बाहेरच्या राज्यातून ती अंडी मागवतोय। आणि मग अंडी मागवण्यापेक्षा आपण ते शिकूया ना, जी गोष्ट विकली जाते ती पिकूया, कितीच अवघड आहे कोंबडी बाळगणे आपल्याला? तुम्ही म्हणताय की हे सगळं कितीच अवघड आहे, पण एक गंमत सांगतो की 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट, आपण अंड्यांचं बाजार म्हणतो, अंड्यांचं मार्केट म्हणतो, पण मार्केटमध्ये खोटी प्लास्टिकची अंडी येत आहेत। मग मुळात प्लास्टिकची अंडी विकून किती पैसे असे मिळतील, कारण त्यातली इन्व्हेस्टमेंट किती आहे, आणि प्लास्टिकची अंडी आणण्याइतपत खरंच
हा बाजार एवढा तीव्र झालाय का की लोकांना फसवण्यासाठी आता प्लास्टिकची अंडी आली आहे, नेमकं काय यातलं वास्तव? आपल्याला तेच बघायचं. एखाद्या गोष्टीची जेव्हा टंचाई असते, शॉर्टेज असते ना, तेव्हा अशा गोष्टी निर्माण होतात. प्लास्टिकची अंडी असतील किंवा काय असतील, ह्याचा अर्थ तिथे कमतरता आहे. नक्कीच. म्हणजे जेवढी मागणी आहे, लोकांचं जेवढं कंझम्पशन आहे, त्या प्रमाणात आपण ती उपलब्धता करून देऊ शकत नाही. आणि मग आपण त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघूया ना. एक 4-5 हजार जो धंदा चालू होत आहे, ज्याच्यासाठी कुठल्याही शिक्षण, कारण कोंबड्यांना कुठली भाषा नाही लागत. तुम्हाला जुजबीन शिक्षण असेल तरी तुम्ही तो व्यवसाय करू शकता. या व्यवसायामध्ये शिकायचं काय की बाबा पहिल्या दिवशी कोणती मॅरेक्स लस दिली जाते, 7व्या दिवशी कोणती लस दिली जाते, 14व्या 21व्या दिवशी कोणती दिली जाते, त्यानंतर तिचं खाद्य व्यवस्थापन काय, तिचं लसीकरण कसं करतात, सुरुवातीला एक 14-15 दिवस ब्रुडिंगमध्ये असताना नक्की काय काळजी घ्यायची पिळ्याची. एवढं जुजबी तुम्ही मला सांगा. एक कोंबडीचं अंडं, अच्छा याच्यामध्ये आहारशास्त्र पण वेगळं आहे, हे हलक्या जातीच्या कोंबड्या असतात. एक कोंबडी आपल्याला जेव्हा दिवसाला एक अंडं देते, 6 महिन्यानंतर ते अंडे द्यायला सुरुवात करते. एका अंड्यावरचा खर्च किती माहिती आहे तुम्हाला? जी अंडे देणारी कोंबडी असते ती फक्त 110 ग्राम फक्त खाद्य खाते. ह्याचा अर्थ जास्तीत जास्त तुम्ही 2.5 ते 3.5 रुपयाचा, तेही तुम्ही दुकानातून रेडीमेड विकत आणलं तर. आमच्या कार्यशाळांमध्ये किंवा ज्या व्हिडिओ सीडीज आहेत त्याच्यामध्ये दाखवलं जातं की कशा पद्धतीत घरच्या घरी ते खाद्य बनवायचं असतं, आणि मग तो खर्च 1.5 ते 2 रुपये, म्हणजे जास्तीत जास्त 2 रुपयावरती खर्च जातो. पण मला तुम्ही सांगा, एका अंड्यावरती खर्च येतो 2 रुपये त्या कोंबडीवर, आणि ते अंडं किती रुपयाला विकलं जातं? तुम्ही जर शहरांमध्ये बघाल तर किमान 6-7 ते 10 रुपयापर्यंत अंडं विकलं जातं. तुम्ही 6 रुपये जरी पकडला तरी एका अंड्यामागे 4 रुपये भेटतात. ऋषी तुम्ही विचार करा, तुम्ही जरी 200 किंवा 500 कोंबड्या जरी बाळगलात, 500 कोंबड्या खरेदी करायला जास्तीत जास्त 10,000 रुपये लागतात, कारण 20 ते 22 रुपयाला कोंबडी भेटते. पण एक अंड्या कोंबड्यामागे तिच्या अंड्यातून आपल्याला जर 4 रुपये भेटतात तर 500 कोंबड्यांचा अर्थ होतो तुम्ही दिवसाला निव्वळ 2,000 रुपये प्रॉफिट त्या फक्त कुक्कुटपालनातून कमवता. मला सांगा, महिन्याला 50-60 हजार रुपये आपण त्या कोंबड्यातून कमवता. अशी कोणती नोकरी आहे जी सुरुवात केल्या केल्या पहिल्या 6 महिन्यात वर्षभरात तुम्हाला शाश्वत 50 ते 60 हजार रुपये फायदा नफा देईल? सो एवढं प्रचंड व्याप्ती एक बोलताना त्या कुक्कुटपालनामध्ये आपण त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतो ना, हे खूप महत्वाचं. आज परत कुक्कुटपालन म्हटलं तर आमच्यासमोर फक्त त्या बॉयलर पक्षी दिसत आहेत, पण तसं नाही की खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तंदूरचं मार्केट असेल, अंड्याचं मार्केट असेल, एचरी व्यवस्थापन असेल, खतातून मिळणारा पैसा असेल, किंवा ब्रीडसाठी कुक्कुटपालन असेल, प्रचंड त्याची व्याप्ती आहे. आपण ती समजून घेण्यास कमी पडतं ऋषी. आणि म्हणून सांगतो, पैसा सोपा आहे, श्रीमंती सोपा आहे, आपल्याला आतमधून किती आग पेटली आहे ना त्यावर तिचं हे महत्व ठरतं. या सगळ्या प्रोसिजरमध्ये कुक्कुटपालन असेल किंवा कुक्कुटपालनातली श्रीमंती असेल, गृहिणी वर्ग लवकर त्याच्याकडे ओढला जाऊ शकतो, त्यातली श्रीमंती मिळू शकते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात गुंतवणूक करू शकतो. गृहिणींसाठी या व्यवसायातल्या संधी काय आहेत, काय सांगायचं? प्रचंड संधी आहे, कारण प्रत्येक गृहिणीला वाटतं की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण घरची जबाबदारी असते, मुलांची संसाराची जबाबदारी, आणि पैसाही कमी आहे. हा, आणि पैसाही कमी आहे, भांडवली तेवढं नाही आहे. आणि मग कमीत कमी भांडवलात, कमीत कमी तेवढ्यात मी असं काय करू शकते जेणेकरून मी माझ्या संसाराला हातभार लावेल? तर त्यांच्यासाठी हा अतिशय चांगली संधी आहे ऋषी, कुक्कुटपालनाविषयी. त्याचबरोबर जे निवृत्तीनंतरचे काही लोक आहेत की ठीक आहे, आता एक पहिली इनिंग झाली, 60 आपली नोकरी झाली, व्यवसाय झाले, पण अजूनही मला समाजामध्ये स्वाभिमानाने जगायचं आहे, मला स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे, त्यांच्यासाठी खूप मोठी संधी. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय होती, मार्केट अवेलेबल आहे. तुम्हाला मार्केट शोधावं लागत नाही किंवा आज माल खराब होणार आहे, मला कमी भावात विकायचा आहे, किंवा व्यापारावर किंवा दलालांवर अवलंबून राहायचं आहे, असं इथे काही नाही आहे. इथे तुमचं मार्केट तुम्ही ठरवता. तुम्ही 5 रुपयाला जरी अंडे दिलं ना तरी सुद्धा, म्हणजे होलसेलमध्ये समजा आपण जास्त क्वांटिटीमध्ये विकतो अंडे, 5 रुपयाला जरी गेलं तरी सुद्धा एका कोंबडीमागे आपल्याला 2 ते 3 रुपये सहज सुटतात त्याच्यामध्ये. म्हणजे 500 कोंबड्यांपासून सुरुवात जरी केली तुम्ही तरी 1,000 रुपये 1,500 रुपये तुमच्या दिवसाला कुठे गेलात. आणि आमचे शिलेदार, महिला शिलेदारांचं सांगतो, एका एका महिला शिलेदाराकडे 5-5 ते 10-10 हजार कोंबडे आहेत. नक्कीच, खरं तर या गोष्टी जेवढ्या बोलत जाऊ तेवढी श्रीमंती उलगडत जाणार आहे. पण मित्रो, तुमच्याही मनात जर हाच प्रश्न असेल की हे मला कसं शक्य आहे, याचं उत्तर एकमेव आहे, आणि ते तुमच्या या क्षणाला समोर आहे. स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरशी कॉल करा, तुमचं नाव सांगा, या पुढे नेमकी कुठली कार्यशाळा होणार आहे, अभ्यास दौरा होणार आहे, या सगळ्याबद्दल जाणून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलेदार व्हा आणि श्रीमंतीचं नवपर्व स्वतःच्या स्वतः शोधायला सुरुवात करा. याबद्दलच बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक
नंतर स्वागत आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परबजी, या सगळ्या श्रीमंतीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असतो की ही श्रीमंती मिळवण्यासाठीचे आता अभ्यास दौरे कुठे आहेत, कार्यशाळा कुठे आहेत. माझ्या माहितीनुसार आता आपण गोवा आणि कोकणकडे लक्ष केंद्रित करतोय, जे पहिल्यांदाच जातोय, काय सांगाल त्याबद्दल? गोवामध्ये आम्ही पहिल्यांदाच जातो, म्हणजे मे महिन्यामध्ये मला वाटतं 28 तारखेला कार्यक्रम आहे पणजीला. प्रचंड मागणी होती, कारण गोव्यामध्ये जेवढं मोठं मार्केट आहे, आणि गोव्याचं मार्केट फक्त गोव्यातल्या लोकांसाठी नाही तर कोकणातल्या लोकांना पण खुणा होत्या. मोठ्या संख्येने तिथे दररोज चिकन असेल, मटण असेल, अंडी असतील, मासे असतील, यांचं खूप मोठी मागणी आहे, आणि कोकणातल्या लोकांसाठी सुवर्ण संधी. आणि म्हणून या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये मुख्यतः 6 तारखेला आम्ही चिपळूणला आहोत, 7 तारखेला रत्नागिरीला आहोत, परत 13-14 आम्ही फार्मवरती, सुमित भोसले यांच्याच फार्मवरती शेळी पालनातली श्रीमंती, आणि ती त्यातल्या नक्की अडचणी काय, संधी काय, सगळ्या गोष्टीचा तिथे प्रॅक्टिकली उहापोह करणार आहोत. आणि मे मध्येच 28 तारखेला आम्ही ह्याला पणजीला गोव्याला, आणि बरोबर हळदीचं एक विशेष प्रशिक्षण कोकणामध्ये आम्ही घेतलं, आणि शोभिवंत माशांची मत्स्यशेती प्रचंड पैसा ऋषी त्याच्यात दडला, आणि आज परत आपण त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय. फक्त व्यवसाय किंवा छंद म्हणून आपण त्याचं बघतो, व्यवसाय नाहीये, आवड छंद. तुम्ही जर बघाल प्रत्येक 5 लोकांच्या मागे प्रत्येकाच्या घरात एक फिश टँक असतं, पण तोच फिश टँक आपल्याला किमान 30-40 हजार रुपये महिन्याला शाश्वत देऊ शकतो, एवढं प्रचंड सामर्थ्य त्या एवढ्याशा फिश टँक मध्ये असतं. मग नक्की कोणत्या जातीचे मासे घ्यायचे, त्यांचं संगोपन कसं करायचं, पाण्याची पातळी कशी राखायची, त्याला ब्रीडिंग कुठून आणायचं, फिडिंग कसं करायचं, ह्या गोष्टी शिकणं, आणि मोठी तो अभ्यास आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 29, 30 आणि 1 ह्या 3 दिवशी आम्ही कोकणामध्ये मुळदेमध्ये हा प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणजे साईटवरच जाऊन आम्ही तो सगळा हे करतो. आणि स्पेशली हा सगळा जो कार्यक्रम आहे, अभ्यास दौरा आहे, हा फक्त अश्वमेधच्या शिलदारांसाठी आहे. आणि होत्या काय की कोकणामध्ये या वर्ष महिन्यामध्ये, मे मध्ये तुम्ही बघाल तर चाकरमान्यांचं प्रमाण जास्त असतं, आणि खूप आग्रह होता स्पेशली चिपळूण आणि रत्नागिरीमधून की तुम्ही कार्यशाळा इथे विशेष प्रशिक्षण घ्या. आणि म्हणून हे गोष्ट, कारण ह्याच्यामधला जो पैसा आणता ना तो आज आम्ही कधी समजलाच नाही. आज शेळी पालन एवढा प्रचंड पैसा ऋषी देत आहे, एवढ्या मोठ्या संख्येने शेळ्यांचं मठण विकलं. तुम्ही बघा आजपर्यंत एवढ्या वर्षात कधी शेळ्यांचे भाव खाली आले आहेत का? ते वाढतच जात आहेत. हे असं पीक आहे शेतकऱ्याकडचं की ते किमान 30 ते 35 हजार रुपये क्विंटलने विकलं जातं. पण आम्ही उगाच इतर गोष्टींच्या मागे, मग या तीनही अभ्यास दौरे आणि कार्यशाळेच्या बाबतीत आपण एक अशी नवीन घोषणा करणार आहात का, म्हणजे त्याची विचारणा होते? कारण या सगळ्या वेळेत बहुतांश साखरमानी हा कोकणातच असतो, जो आजपर्यंत सहभागी झाला नाहीये त्याला हे वाचून आता जसजसं ही माहिती त्याच्यापर्यंत पोहोचेल त्याची उत्सुकता वाढेल. या अगोदरही विचारणा झाली आहे, अश्वमेधचं स्पॉट बुकिंग हे आपण मुळदे आणि वेगवेगळ्या कार्यशाळेत करणार आहात का? हो नक्की, पण त्यासाठी नोंदणी खूप गरजेची आहे, कारण अजून ते डिक्लेअरही नाही केलं. म्हणजे मला वाटतं चॅनलवर आम्ही आजच बोलतोय, पण असंख्य फोन येतात. आणि कसं होत आहे की ज्या ज्या विभागामध्ये शिलेदार कार्यरत आहेत त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट केले आहेत, आणि त्यांच्याच मग आजूबाजूच्या वाडीतली असतील, गावातली असतील, लोकांची मागणी असते की आम्हाला मुंबईत किंवा इतर ठिकाणी जाऊन जमत नाहीये तर आपण कोकणामध्ये घेऊया. आणि मग ह्या सगळ्या शिलेदारांचा आग्रह आणि वाढती मागणी बघून हे कार्यक्रम केले. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, मुले कोकणामध्ये आता 1 तारखेला आम्ही पालघरमध्ये पण आहोत 1 मेला. सो कोकणामध्ये हा पूर्ण महिनाभर जास्त फोकस केलाय, तिथल्या चाकरमान्यांना असेल, तिथल्या मुलांना असेल, ती श्रीमंती आता खुणावं लागली. कारण आंबा अजूतले श्रीमंती ठीक आहे, हे झालं. कारण तुम्ही बघा ना, आंबा आम्हाला 1 लाख रुपये देत नाहीये, पण त्याच आंबामध्ये जी आपण हळद लागवड लोकांना शिकवली त्याच्यातून मात्र 1 किमान 4-5 लाख रुपये भेटतात एक आंतरपीक म्हणून. सो आणि मेहनती खूप आंब्याच्या कम्पेअर किंवा काजूच्या कम्पेअर तर खूप कमी असते, अतिशय कमी कालावधीत, कमी कष्टात आणि कमी भांडवलात आपल्याला हे व्यवसाय करू शकतात. आणि प्रचंड व्यवसाय तुळशी, बांबू लागवड असेल, हळदीची शेती असेल, मत्स्यशेती असेल, प्रचंड विषयात आपल्याला एक एक विषय समजून घ्यावा लागेल. आणि जो विषय तुम्हाला सोपा वाटतो की नाही माझ्याकडे जे भांडवल उपलब्ध आहे, जी जागा उपलब्ध आहे किंवा जो वेळ माझ्यासाठी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मला हा व्यवसाय करतो, एकदा तुम्ही निग्रह केलात ना की त्याचं विशेष प्रशिक्षण घ्या, त्याची डीव्हीडी बघा. मी तुम्हाला सांगतो जगातली कुठलीही शक्ती आपल्याला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही, एवढा प्रचंड पैसा या सगळ्या धंद्यामध्ये ठासून भरलाय. हा प्रचंड पैसा या श्रीमंतीत आहे आणि ही श्रीमंती या पैशात आहे, आणि या सगळ्याचं गणित म्हणजे हा कृषी व्यवसाय किंवा हे शेतीपूरक व्यवसाय आहे. ज्याला बॅकग्राऊंड नाही आहे, अशा महिला असतील, तरुण असतील, त्यांनी जर थेट या व्यवसायात त्यांना यायचं असेल तर त्यांनी कुठले मार्ग स्वीकारावे? बॅकग्राऊंडची गरजच काय असते ऋषी, एक लक्षात घेऊन आपल्याला कोणी जेवायला शिकवलं का? बॅकग्राऊंड आपल्याला उपलब्ध करत आपण जेवायला येतं वगैरे असं काही नसतं. या सगळ्या गोष्टी साहजिक नॅचरल होत जातात. इथे फक्त काय माहितीये ऋषी, आपल्याला आपलं वाटलं पाहिजे की बाबा मी जे जगतोय किंवा माझं कुटुंब जे जगत आहे ते खरोखरच आपण त्याला न्याय देतोय का?
जगणं वेगळं असतं आणि जगाला एक आदर्श दाखवणं वेगळ्या गोष्ट असते. आज आपण किती दिवस रडत बसायचं, मी गरीब आहे, माझी परिस्थिती आहे, किंवा माझा बाप किंवा माझी आई गरीब होती म्हणून मी गरीब आहे, हे कुठेतरी आपल्यालाच बदलावं लागेल ना. कोणतरी येईल आणि तुम्हाला बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल ही आता अपेक्षाच नाहीये. देव असो की राज्य करते, तुमचं भविष्य तुम्हालाच बदलायचं. कोणतरी एक चांगलं लिहिलंय, तूच तुझ्या जीवनाचा शिल्प कर, तुलाच ते घडवायचं शिल्प. आणि म्हणून ते शिल्प जर घडवायचं असेल ना, तर तुम्हाला स्वतःला थोड्याशा वेदना करून घ्यावे लागतील ना. त्या घनाचे वार तर सहन करावं लागतील. इथे तसंही नाहीये, इथे सगळं साधं सोपी पद्धत आहे. फक्त आम्ही त्या आणि असं नाही की हे काही वेगळं करतो आपण, हे सगळे व्यवसाय पारंपरिक पद्धतीने कितीतरी वर्ष करतोय. आणि मूळ प्रश्न तिथेच होतो की आम्ही ते अजूनही पारंपरिक पद्धतीनेच करतोय. जोपर्यंत तुम्ही त्याला नाविन्याचे जोड देत नाही, नवीन तंत्रज्ञानाचे सांगड घालते ना, त्यातला पैसा आपल्याला नाही समजणार. रोशन, जोपर्यंत आपण या सगळ्या ज्ञानाचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या प्रयत्नांची सांगड घालत नाही, तोपर्यंत आपण श्रीमंत होऊ शकतच नाही. हे सूत्र ही चळवळ शिकवते. तुम्हाला या चळवळीत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि थेट जॉईन व्हा या चळवळीत. एक छोटासा ब्रेक पात्र, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. मला सांगा, या सगळ्या चळवळीत जेव्हा आपण शिकत जातो, वाढत जातो, तेव्हा नेमकी उद्योग करण्याची, नेमकी शेती करण्याची जी पद्धत आहे, किंवा अॅक्च्युअल मला प्रोजेक्ट वर्क जेव्हा राबवायचा असतो, त्यावेळी मी काय करायचं आणि त्यावेळी चळवळ माझ्या मागे कशी उभी राहते? तुम्हाला मी सांगतो, इथे एका दिवसाचं प्रशिक्षण किंवा कार्यशाळा असं नसतं ऋषी. आणि प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही नाही जमत, इथे उद्योजक घडवण्याचं काम केलं जातं. तुम्ही आलात, तुम्ही शिकलात आणि गेलात असं नाही, तर इथे आल्यानंतर तुम्हाला काहीतरी सुरू करावंच लागतं. आणि ज्यांना सुरू करायचं आहे ना, त्यांनीच इथे यावं. काय टाइमपास नाही, कोणी यावं बघावं काय चाललंय काय नाही. आणि करायचं असेल तर ते पूर्ण तयारीनिशी करावं. आम्ही पहिले 90 दिवस त्यासाठी खूप महत्वाचे असतात ऋषी. तिथे खऱ्या अर्थाने त्याला त्यातली श्रीमंती समजते, त्यातल्या अडचणी समजतात, त्यात मार्केट नक्की कसं असतं, मार्केटपर्यंत आपण कसं पोचायचं, कशा पद्धतीत आपण करू ते उत्पादन हे सर्वश्रेष्ठच असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर मेहनत घेतली जाते. साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण ते जे 4-5 टप्पे जर आपण पार केलेत ना, आणि प्रत्येक जण तो पार करतो, मग तो स्त्री असो, पुरुष असो, वयस्कर असेल, तरुण असेल, आज प्रत्येकाला त्यातले. आणि मी आदरून सांगतो की ह्या ज्या कार्यशाळेत आता मुलांना सुट्ट्या पडल्या शाळा कॉलेजना, प्रत्येकाने ह्या कार्यशाळांमध्ये आपल्या मुलांना घेऊनच या. कारण त्यांना आता गरज आहे, ते उद्योजकतेचं बाळकडू पाजलं आहे, हे वय आहे. या विद्यार्थी दशेत जर आपण त्यांना ते उद्योजकतेचं बाळकडू पाडलं ना ऋषी, उद्या आपल्याला चिंता करायला नको, ह्याला नोकरी कुठे भेटेल किंवा कोणता धंदा किंवा याचं काय होईल. एका कार्यशाळेतून त्याचा अनुभव तरी घ्या की कशा पद्धतीत श्रीमंतीपर्यंत त्यांना धावण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. साध्या सरळ सोप्या छोट्या छोट्या उदाहरणाच आहेत. आणि इथे कुठलं पुस्तकी ज्ञान नाही, कुठले अवास्तव वाढून फोगून टाकवलेल्या गोष्टी नसतात. इथे ज्या वास्तव्यात आहेत, ज्या शक्य आहेत प्रत्येकाला, मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, तरुण असेल, वयस्कर असेल, स्त्री असेल, पुरुष, असं काही नाही. ज्याला ज्याला वाटतं की मला माझे दिवस बदलायचे आहेत, मलाही श्रीमंत म्हणून स्वाभिमानाने ताटमानाने जगायचं आहे, ह्या प्रत्येकासाठी ते खूप काय. आणि हे ह्या गोष्टीकडे आजपर्यंत आपलं पूर्णतः दुर्लक्ष झालं. आपण फक्त मुंबई शहरांकडे नोकऱ्यांसाठी पिटतो, आपल्या जमिनी विकतो आणि मुलांना नोकरी कशी लागेल, तो कुठे कोणाचा नोकर होईल, यासाठी आपण तडफेने काम करत असतो. पण आता ते थार पाहिजे, कारण नोकरी ही बोलतात ना शॉर्ट टर्म सॉल्युशन आहे लॉंग टर्म प्रॉब्लेमचा. ह्याच्यातून जर बाहेर पडायचं आहे आणि या सगळ्या हे सगळं चक्रव्यूह जर भेदायचं असेल ना, तर तुम्हाला उद्योजक हे झालंच पाहिजे. नक्कीच आपण यशस्वी झालंच पाहिजे. आणि या यशस्वी होण्यासाठी आपण नेमकी याची सुरुवात आणि सुवर्ण कोकण याच्यातला जो महत्वाचा जो बिंदू आहे तो म्हणजे आपण या सगळ्यातनं कसे यशस्वी होऊ शकतो, या चळवळीत सहभागी होऊ शकतो. तसे कसं आहे, सुरुवात जी असते ती कार्यशाळेपासून असते. एकदा तुम्ही कार्यशाळेत आलात, समजून घेतलात की नक्की श्रीमंती कशात, आणि त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागणार आहेत, आपल्याला नेमकी सुरुवात कुठून करायची, त्यासाठी भांडवल लागतं की नाही लागतं, जमीन लागते की नाही लागते. असं नाही की जमीन असलं तरच तुम्हाला उद्योग करता येतो किंवा तुमच्याकडे पैसा असेल तरच, तुमच्याकडे काही नसेल तरी चालेल. पण ते समजून तर घ्या की कसं आणि केव्हा. एकदा काय तुम्ही समजलात, एकदा तुम्ही मनाचा तुमचा निग्रह केलात की मला ह्या व्यवसायात माझं करिअर उभं करायचं, मला ह्या व्यवसायातली श्रीमंती साध्य करायची आहे, तर तुम्हाला त्याचं एक विशेष प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्या DVD दिल्या जातात. एवढंच नव्हे तर उद्योग उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत ही कुठलंही शुल्क न आकारता, कुठल्याही मदतीची अपेक्षा न देवता प्रत्येक टप्प्यावर सुवर्ण कोकणकडे गेलं जातं. आणि ह्याच्या पुढच्या काळात नुसतं प्रशिक्षण देऊन किंवा उद्योजक तयार करून त्याचं उत्पादन घेण्यापुरता मर्यादित नसेल, तर ते घेतलं उत्पादन बायबॅक, म्हणजे आम्ही ते विकतही घेऊ सुवर्ण कोकण, अशा पद्धतीतले काही तयारी चालले ऋषी.
त्यामुळे ज्याला ज्याला खरोखरच वाटतं की आपल्यालाही श्रीमंती साध्य करायची आहे, आपल्यालाही आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे, त्या प्रत्येकाला सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत येणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्यासमोर अनेक प्रश्न असतील, तुमच्याकडे पैसा नाही आहे, तुमच्याकडे जमीन नाही आहे, किंवा तुमची सगळी करण्याची ताकद आहे पण तुम्ही स्वतः तिथे पोहोचू शकत नाही, किंवा तुमच्याकडे तो माल आहे पण ती विक्री व्यवस्था नाही, किंवा तुमच्याकडे तुम्ही त्या व्यवसायातले परंपरागत आहात पण माझ्याकडे ते नवीन ज्ञान नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी येऊन थांबतात, ती म्हणजे सुवर्ण कोकण. आणि इथं थांबत नाहीयेत तर ती धावू लागतात तुमच्या उत्तरासहित आणि तुम्हाला घेऊन श्रीमंत होण्यासहित. तुम्हाला या आयुष्यात स्वतःला आजमायचं असेल, स्वतःच्या श्रीमंतीबद्दल नव्यानं उलगडून दाखवायचं असेल, जगाला तुमची श्रीमंती, तर अवश्य या चळवळीत सुवर्ण कोकणचे शिलेदार व्हा. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, अभ्यास दौरा, कार्यशाळा आणि सगळ्याबद्दल माहिती जाणून घ्या. परवा या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.